बघा तुमचे बुक्स आलेले आहे मार्केटमध्ये, म्हटलं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यामधून आता आपण एक्सरसाइज सुरू करू आज 1.2. ठीक आहे, त्यात पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द डेरिवेटिव्ह ऑफ द फंक्शन वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स युझिंग डेरिवेटिव्ह ऑफ द इन्वर्स फंक्शन एक्स इक्वल टू एफ इन्वर्स ऑफ वाय इन द फॉलोइंग. ठीक आहे, आता वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स याचा डेरिवेटिव्ह काढायचा आहे, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स याचा डेरिवेटिव्ह काढायचा आहे युझिंग इन्वर्स डेरिवेटिव्ह ऑफ इन्वर्स फंक्शन, म्हणजे याचा वापर करून याचा डेरिवेटिव्ह काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये काय असतं, एक्झाम्पल वायच्या फॉर्ममध्ये दिलेला असतो, म्हणजे या फॉर्ममध्ये वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्ममध्ये एक्झाम्पल दिलेला असतो. ठीक आहे, अगोदर काय करावं लागतं, त्याचा इन्वर्स काढावा लागतो, त्याचा इन्वर्स, मग इन्वर्सचा डेरिवेटिव्ह काढा आणि त्यानंतर मग याचा डेरिवेटिव्ह काढा. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट डेरिवेटिव्ह नाही काढायचा, वाय इक्वल टू रूट एक्स याचा डायरेक्ट डेरिवेटिव्ह काढायचा नाही, इन्वर्सच्या मार्गे आपण डेरिवेटिव्ह काढू. म्हणजे काय करायचं, दिलेल्या फंक्शनचा पहिले इन्वर्स घ्यायचा, इन्वर्स आपल्याला माहिती आहे इन्वर्स कसे करतात, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्ममध्ये जर एक्झाम्पल दिलेलं असेल तर त्याला एक्स इक्वल टू एफ इन्वर्स ऑफ वाय या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची वायच्या टर्ममध्ये. ठीक आहे, तो झाला त्याचा इन्वर्स, मग इन्वर्सचा डेरिवेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू वाय, त्यानंतर मग याचा डेरिवेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे, तो थेरमचा यूज करून. तर बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ, सोपे सोपे एक्झाम्पल आहे, पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन खूप सोपे सोपे आहे. ठीक आहे, आता आपल्याला डायरेक्टली याचा फॉर्म्युला माहिती आहे, 1/2√x याचा डेरिव्हेटिव्ह असतो, पण आपण इन्वर्स मार्ग काढू. सोल्युशन मध्ये दिलेलं फंक्शन ऍज इट इज द्या, लेट वाय इक्वल टू रूट एक्स, वाय इक्वल टू रूट एक्स, मग याचा इन्वर्स काढा. याचा इन्वर्स काढणे म्हणजे काय, फंक्शन जर वायच्या वायची व्हॅल्यू असेल, ठीक आहे, मग त्याचा व्हॅल्यू म्हणजे इन्वर्स कसा काढायचा, एक्सच्या व्हॅल्यू मध्ये, म्हणजे एक्स इक्वल टू काढायचा. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, पण एक्स तर रूट मध्ये, मग रूटचा ऑपोजिट काय असतो, स्क्वेअर, दोघं साईडचा स्क्वेअर करा, स्क्वेअरिंग बोथ साईड्स वी गेट वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल टू रूट एक्सचा स्क्वेअर एक्स, दॅट इज एक्स इक्वल टू वाय स्क्वेअर. आता हा झाला त्याचा इन्वर्स, या फंक्शनचा इन्वर्स झाला. आता एक्सचे व्हॅल्यू मिळाले एक्स इक्वल टू वाय स्क्वेअर, म्हणजे या वाय इक्वल टू रूट एक्सचा तो इन्वर्स झाला. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, आता हे एक्सचे व्हॅल्यू आहे वायच्या टर्ममध्ये, मग त्याला डिफरन्शिएट बी करायचा विथ रिस्पेक्ट टू वाय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय, मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू वाय. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजे एक्सला विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट केलं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू वाय इंडेक्स रूलनुसार. ठीक आहे, आता डी एक्स अपॉन डी वाय मिळाला टू वाय, आलं सर. ठीक आहे, आता आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स काढायचा आहे, मग त्यासाठी फॉर्म्युला युज करायचा तो थेरमचा. वी नो दॅट, आता फॉर्म्युला कसा आहे, डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू 1/ डी वाय अपॉन डी एक्स. ठीक आहे, थेरम, इन्वर्स थेरम, इन्वर्स फंक्शनचा थेरम जो 15 वेळा पडलेला आतापर्यंत पेपरामध्ये, डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू 1/ डी वाय अपॉन डी एक्स, दॅट इज याचा अर्थ असा असतो, दॅट इज डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 1/ डी एक्स अपॉन डी वाय, दोघं एकमेकांचे इन्वर्स आहे. ठीक आहे, डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू 1/ डी वाय अपॉन डी एक्स लिहा, तर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू 1/ डी एक्स अपॉन डी वाय लिहा, दोघं सारखे. ठीक आहे, आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स काढायचं आहे, डी एक्स अपॉन डी वाय ऑलरेडी आहे. ठीक आहे, देअरफोर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू 1/ डी एक्स अपॉन डी वाय किती काढलंय, टू वाय. ठीक आहे, आता काय करायचं, आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, त्याच्यामध्ये आन्सर वायमध्ये नको. याच्यामध्ये काय करायचा, हा जो वाय दिसतोय ना त्याची ओरिजिनल व्हॅल्यू त्याला रिप्लेस करायची. ठीक आहे, फायनल आन्सर काढताना ही काळजी घ्यायची, जरी आपल्याला 1/2y म्हणजे आन्सर वायच्या फॉर्ममध्ये मिळतोय तर वायच्या फॉर्ममध्ये ठेवायचा नाही, त्याचा आन्सर कसं करायचा, एक्सच्या फॉर्ममध्ये काढायचा, म्हणजे वायची व्हॅल्यू टाकून द्यायची रूट एक्स. देअरफोर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू 1/2 वायची व्हॅल्यू किती आहे,
root x. So that will root x. It is the final answer. Okay. Dy upon dx equal to 1 upon 2 root x. Root x is the derivative 1 upon 2 root x. Okay. I example you have to understand. If you have any problem, then comment on it. I will ask. Second example is open. Second example is y equal to root of 2 minus root x. Okay. But मागचे एक्झाम्पल सारखं सॉल्व्ह करा. दिलेलं एक्झाम्पल ॲज इट इज द्या, लेट वाय इक्वल टू रूट ऑफ टू मायनस रूट एक्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला क्वेश्चन पहिले वाचून घ्यायचं व्यवस्थित. आपल्याला विचारलं काय आहे की वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काढा युझिंग इन्व्हर्स. युझिंग इन्व्हर्स म्हणजे अगोदर दिलेल्या फंक्शनचा इन्व्हर्स घ्या, त्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू वाय, त्यानंतर तो इन्व्हर्स थेरमचा फॉर्म्युला यूज करून डीवाय अपॉन डीएक्स करा. अशा स्टेप बाय स्टेप हा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. म्हणजे पहिली स्टेप काय, पहिली स्टेप आपण दिलेल्या फंक्शनचा इन्व्हर्स काढा, म्हणजे एक्स इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ वाय. ठीक आहे. सेकंड काय, या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या. आणि थर्ड काय, डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल टू वन अपॉन डीएक्स अपॉन डीवाय या फॉर्म्युलेचा यूज करून dy upon dx करा. हे तीन स्टेप ने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. तर आता हे आता इन्व्हर्स काढणे म्हणजे काय, x ची व्हॅल्यू काढणे. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी मग आपल्याला हा रूट काढावा लागेल. ठीक आहे. मग दोघं सेटचा स्क्वेअर घेऊ, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. ठीक आहे. देअरफॉर वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, आता याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे राहील इथं टू मायनस रूट एक्स. ठीक आहे. देअरफॉर आता एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, मग रूट एक्स मायनस रूट एक्स इकडे घ्या तो प्लस होईल, आणि इकडचा वाय स्क्वेअर त्या साईडला घ्या तो मायनस होईल. ठीक आहे. मायनस रूट एक्सचा प्लस रूट एक्स होईल आणि वाय स्क्वेअरचा मायनस वाय स्क्वेअर होईल, म्हणजे इथे येईल रूट एक्स इक्वल टू टू एज इट इज आणि मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे. परत आता रूट एक्स आहे, परत त्याचा स्क्वेअर घ्या, स्क्वेअरिंग बोथ साईड्स. आणि एक्स ची व्हॅल्यू काढायची ना. ठीक आहे. मग रूट एक्सचा स्क्वेअर एक्स इक्वल टू, आता या पूर्ण टर्मचा स्क्वेअर येईल टू मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, आले एक्स ची व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे हा झाला वाय इक्वल टू रूट टू मायनस रूट एक्स या फंक्शनचा इन्व्हर्स. या फंक्शनचा इन्व्हर्स म्हणजे पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप, जो इन्व्हर्स काढलेला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू वाय. मग याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू वाय. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक आहे. मग तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला यूज करून सुद्धा इथे काढू शकता, म्हणजे ही स्टेप परत लिहायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्ही या स्टेपमध्ये सुद्धा सॉल्व्ह करू शकता. कसं करू आपण, एक्स इक्वल टू, ठीक आहे, यु नो दॅट, किंवा असं डायरेक्टली लिहा डीवाय अपॉन डीएक्स. म्हणजे तुम्हाला जर स्टेप्स वाचायचे असतील, ठीक आहे, तर तुम्ही डायरेक्टली ही स्टेप यूज करू शकता. डीवाय अपॉन डीएक्स इक्वल टू वन अपॉन डीएक्स अपॉन डीवाय. डायरेक्टली याच्यावर जंप करा. आता इथे पण आपल्याला एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. म्हणजे कोणते खाली इक्वल टू वन अपॉन डीएक्स अपॉन डीवाय, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, एक्स काय, टू मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स काय, टू मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, त्या टाकलं टू मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या मग, इक्वल इज इक्वल टू वन अपॉन, आता पहिले इंडेक्स रूलना डेरिव्हेटिव्ह घेतला जाईल. इंडेक्स रूल कसा आहे, इंडेक्स ने मल्टीप्लाय करा, इंडेक्स एक ने कमी करा. ठीक आहे. टू मायनस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे इंडेक्स ने मल्टीप्लाय केला आणि इंडेक्स एक ने कमी केली. ठीक आहे. इन टू परत मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, इन टू डी अपॉन डी वाय ऑफ टू मायनस वाय स्क्वेअर, कॉम्पोजिट फंक्शन सारखं. ठीक आहे. इक्वल टू खाली इक्वल टू वन अपॉन टू इन टू टू मायनस वाय स्क्वेअर इन टू, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. टूचा डेरिव्हेटिव्ह तर झिरो येईल, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस टू वाय, मायनस आहे ना, मायनस साईन विसरू नका.
ठीक है, टू चा डेरिवेटिव जीरो माइनस वाई स्क्वेर चा डेरिवेटिव टू वाई मत ही मल्टीप्लाय करून टाकू पुढे माइनस ने साइन ने टू इंटू टू फोर आणि टू वाय dy upon dx equal to minus sin put it 1 upon a minus sin 2 into 2 4 y into 2 minus y square हे dy upon dx पण dy upon dx आपल्याला y च्या फॉर्म मध्ये नाही पाहिजे, आपल्याला ते x च्या फॉर्म मध्ये पाहिजे. ठीक आहे, म्हणजे y चे व्हॅल्यू टाकून द्या, तो ओरिजिनल व्हॅल्यू y चे ओरिजिनल व्हॅल्यू इक्वल टू इक्वल टू माइनस 1 अपॉन 4 इंटू वाई ची वैल्यू रूट 2 माइनस रूट एक्स इंटू 2 माइनस वाई स्क्वेर. आता वाई काय रूट 2 माइनस रूट एक्स, वाई स्क्वेर ची वैल्यू काय, मग वाई स्क्वेर ची वैल्यू टाकायची 2 माइनस रूट एक्स, वाई स्क्वेर ची वैल्यू टाकली 2 माइनस रूट एक्स, ते ब्रॅकेट मध्ये लिहा कारण की मग पुढे मायनस साइन आहे. ठीक आहे, इक्वल टू खाली इक्वल टू माइनस 1 अपॉन 4 इंटू रूट 2 माइनस रूट एक्स इंटू आता ब्रॅकेटच्या बाहेर काढा 2 माइनस 2 डायरेक्टली 0 जातील. ठीक आहे, मायनस मायनस प्लस रूट एक्स डायरेक्ट आन्सर लिहितो मी रूट एक्स. कसं ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर हा मायनस होऊन जाईल मायनस 2, 2 मायनस 2 0, परत हा मायनस मायनस प्लस रूट एक्स. मग पुढे मल्टीप्लाय करून टाका मायनस 1 अपॉन 4 इंटू रूट एक्स, 4 रूट एक्स इंटू रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स, हे आन्सर आहे डीवाय अपॉन डी एक्स. अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स आहे. ठीक आहे, थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे वाय इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स मायनस 2, हे तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, वाय इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स मायनस 2 म्हणजे याच्यामध्ये पण असं करा, आता आपण काय केलं होतं याचा स्क्वेअर रूट काढण्यासाठी पण स्क्वेअर केला होता, याचा क्यूब रूट काढण्यासाठी क्यूब करायचं. ठीक आहे, मग क्यूब रूट काढण्यासाठी क्यूब करा, एक्सचे व्हॅल्यू काढा, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू वाय आणि अशा प्रकारे सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता फोर्थ एक्झाम्पल घेऊ. फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे वाय इक्वल टू लॉग ऑफ 2x मायनस 1. आता लॉग आला म्हणजे घाबरायचं नाही. ठीक आहे, इतकं काही मोठा एक्झाम्पल नाही आहे, सिम्पल फक्त लॉगचे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला एक्सचे व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे हा लॉग इकडे जायला पाहिजे. आता लॉग इकडे जायला पाहिजे म्हणजे लॉगचा रिसिप्रोकल नाही होत. ठीक आहे, त्याचा एक्सपोनेन्शियल होतो. म्हणजे कसं बघा, समजा फॉर एक्झाम्पल असं असेल वाय इक्वल टू लॉग एक्स असं असेल. ठीक आहे, तर याला आपण एक्सपोनेन्शियल टर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. आपल्याला माहिती आहे एक्सपोनेन्शियल ई आणि लॉग ह्या दोघं एकमेकांचे रिसिप्रोकल आहे. लक्षात, म्हणजे बघा वाय इक्वल टू लॉग एक्स जर असेल तर आपण याला कसं लिहू शकतो, एक्स इक्वल टू ई रेस टू वाय, हे झालं त्याचा लॉगरिथमिक फॉर्म आणि हा झाला याचा इंडेक्स फॉर्म. म्हणजे हा लॉग इकडे गेला तर त्याचा ई होतो आणि हा वाय जो आहे तो वाय कुठे जातो इंडेक्सला. ठीक आहे, म्हणजे बघा वाय इक्वल टू लॉग एक्स अशा फॉर्ममध्ये आहे. लक्षात, आपल्याला एक्सचे व्हॅल्यू पाहिजे ना, मग हा लॉग इकडे पाठवायचा, लॉगचा काय होईल एक्सपोनेन्शियल आणि इथं जो असेल तो कुठे जातो इंडेक्सला. ठीक आहे, हे रूल लक्षात ठेवा, फक्त याच्यावर डिपेंड असतो. देअर फॉर मग हा लॉग इकडे घेतला त्याचा काय झाला ई रेस टू वाय इक्वल टू तर आला फक्त टू एक्स मायनस 1. ठीक आहे, आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, मायनस 1 इकडे घ्या, इथं प्लस होईल ई रेस टू वाय प्लस 1 इक्वल टू 2x. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काढा, 2 मल्टिप्लाय आहे इथं डिवाइड होईल म्हणजे ई रेस टू वाय प्लस 1 अपॉन 2 इक्वल टू एक्स, दॅट इज एक्स इक्वल टू ई रेस टू वाय प्लस 1 अपॉन 2 झाला इन्वर्स. ठीक आहे, काहीच विशेष नाही याच्यामध्ये, लॉगचा एक्सपोनेन्शियल झाला, वाय इंडेक्सला गेला आणि हा 2x मायनस 1. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय आपण डायरेक्ट तो यूज करू. देअरफॉर डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू 1 अपॉन डी एक्स अपॉन डीवाय. हे एक्झाम्पल तुम्ही पहिल्या एक्झाम्पल सारखं पण सॉल्व करू शकता, पहिले सेपरेट डी एक्स अपॉन डीवाय काढून घ्या त्याच्यानंतर ते व्हॅल्यू टाका, नाही तर मग डायरेक्ट या स्टेपमध्ये पण तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. मी कॉल खाली इक्वल टू 1 अपॉन
d upon dy of x चे वल्यू काय e raise to y plus 1 upon 2 ठीक खाली इक्वल टू 1 upon आता बघा याच्यातला सॉरी 1 upon 2 आता हा 1 आहे बरं मल्टीप्लाई सा 1 1 upon 2 कॉन्स्टंट आहे तो कोएफिशिएंट आहे तो बाहेर काढा 1 upon 2 इनटू डेरिवेटिव ऑफ मध्ये कोण आहे मग e raise to y plus 1 काय केलं फक्त 1 upon 2 म्हणजे वरचा कोएफिशिएंटचा 1 आणि हा 2 कोएफिशिएंट म्हणून तो 1 upon 2 बाहेर काढून घेतला ठीक आहे इनटू डेरिवेटिव ऑफ e raise to y plus 1 मेजर डेरिवेटिव घ्या इक्वल टू 1 upon 1 upon 2 as it is into e raise to y plus 1 त्याचा डेरिवेटिव घ्या आता e raise to y याचा डेरिवेटिव घेतो आपण विथ रिस्पेक्ट टू y आपल्याला माहिती e raise to x चा डेरिवेटिव e raise to x असतो मग e raise to y चा डेरिवेटिव e raise to y into e raise to y plus 1 चा डेरिवेटिव 0 ठीक आहे मैं इक्वल खाली इक्वल टू 1 upon 2 म्हणजे 1 upon 1 upon 2 1 upon 2 सारे रिसिप्रोकल 2 म्हणजे 2 वरती मल्टीप्लाई म्हणजे 2 into 1 upon e raise to y हा 2 वरती गेल्यावर मल्टीप्लाई तो पुढे गेला 2 into 1 upon e raise to y मी इक्वल खाली इक्वल टू तो वरती मल्टीप्लाई झाला 2 upon e raise to y चे वैल्यू टाकून द्या आता y चे वैल्यू काय log of 2x minus 1 ए डीवाय अपॉन डी एक्स ठीक आहे आता बघा ई रेस टू लॉग चा रूल लक्षात घेऊन घ्या ई रेस टू लॉग एम असं असेल त्याचा आंसर असतो एम म्हणजे एक्सपोनेंशियल आणि लॉग दोघं एक म्हणजे रेसिप्रोकल आहे तर कट होतील आणि करेल फक्त एम ठीक आहे इथं तसंच होईल इक्वल टू 2 अपॉन ई लॉग दोघे कट होतील म्हणजे करेल 2x मायनस 1 हा त्याचा फायनल आंसर आहे तुम्ही जर डायरेक्ट मेथड ने भी सॉल्व केला तर तुम्हाला हेच आंसर मिळेल y = log of 2x - 1 गेला ना तुम्ही डायरेक्ट मेथड ने डिफरेंशिएट केलं विथ रिस्पेक्ट टू y सॉरी विथ रिस्पेक्ट टू x ठीक आहे तर तुम्हाला हेच आंसर मिळेल तर तुम्ही चेक करून बघा घरी डायरेक्ट डिफरेंशिएट करायला इनवर्स इनवर्स काही यूज करू नका आणि कंपेअर करून बघा आंसर ठीक आहे पुढचं घेऊ फिफ्थ नंबर जर बघा तुम्ही सर्व आता y = 2x + 3 एकदम सिंपल एग्जांपल आहे प्लस 3 कडे घ्या ठीक आहे मग 2 मल्टीप्लाय करके डिवाइड करून घ्या ठीक आहे म्हणजे x चे व्हॅल्यू मिळून जाईल डिफरेंशिएट करा आणि सॉल्व करा ठीक आहे आता एक एग्जांपल घेऊ सहावा एग्जांपल घेऊ सहावा एग्जांपल आहे y = e raise to x - 3 आता फोर्थ एग्जांपल सारखंच आहे याच्यामध्ये पण बघा ते तोच रूलच करायचा समजा y = log x आहे ठीक आहे मग तो इकडे गेल्यावर काय होईल e raise to y = x आता एग्जांपल तुम्हाला असं दिलंय समजा y = e raise to x असं आहे ठीक आहे मायनस इथं विचारू नको बघा y = e raise to x आहे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे ठीक आहे मग याला कसं करू मग इकडे घ्या त्याचा लॉग होईल म्हणजे लॉग y = x ठीक आहे असं होईल लक्षात लेट y is equal to e raise to x minus 3 पहले डायरेक्ट रूल यूज नहीं करा यूज नको करा दोन टर्म्स आहेत पहले सिंगल टर्म करून घ्या म्हणजे हा माइनस 3 पहिले इकडे घेऊन घ्या म्हणजे तो झाला प्लस y plus 3 equal to e raise to x ठीक आहे माइनस 3 तिकडे घेतला तो प्लस झाला म्हणजे इथे आला फक्त e raise to x आता याचा लॉग मध्ये कन्वर्ट करा म्हणजे हा तिकडे पाठवा याचा लॉग होऊन जाईल म्हणजे पूर्ण फंक्शनचा लॉग लॉग ऑफ y plus 3 इक्वल टू एक्स दैट इज मेरा सरल लिख गया एक्स इक्वल टू लॉग ऑफ वाई प्लस थ्री ठीक है एक्स चलने में डाले दैट देयरफॉर डी वाई अपॉन डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन डी एक्स अपॉन डी वाई इक्वल खाली इक्वल टू वन अपॉन डेरिवेटिव ऑफ लॉग of y plus 3 log of y plus 3 equal to equal equal to 1 upon आता log चा derivative आता composite function है ठीक है
लॉग चा डेरिवेटिव पहले क्या 1 अपॉन y प्लस 3 इनटू पर y प्लस 3 चा डेरिवेटिव इनटू डेरिवेटिव ऑफ y प्लस 3 ठीक है इक्वल इक्वल टू 1 अपॉन y प्लस 3 इनटू y प्लस 3 चा डेरिवेटिव आता y चा डेरिवेटिव 1 येईल प्लस 3 चा डेरिवेटिव 0 इथले फक्त 1 ठीक है तो सोपा आहे इक्वल टू 1 अपॉन y प्लस 3 म्हणजे 1 अपॉन y प्लस 3 चा रेसिप्रोकल काय फक्त y प्लस 3 हे काय dy अपॉन dx हा 1 तो जाऊ दे मल्टीप्लाई होऊन जाईल 1 अपॉन y प्लस 3 म्हणजे 1 अपॉन y प्लस 3 चा रेसिप्रोकल y प्लस 3 y च्या उलट टाकून द्या देयरफॉर dy अपॉन dx इक्वल टू y ची व्हॅल्यू टाका y ची व्हॅल्यू काय आहे e रेस्ट टू x मायनस 3 आणि तो पुढचा प्लस 3 y ची व्हॅल्यू टाकली e रेस्ट टू x मायनस 3 ठीक आहे आणि पुढचा तो प्लस 3 आता मायनस 3 प्लस 3 कट फाइनल आंसर आहे e रेस्ट टू x dy / dx इक्वल टू e रेस्ट टू x अतिशय सोपे एग्जांपल आहे काहीच विशेष नाही याच्यामध्ये ठीक आहे सोपे एग्जांपल घेऊ पुढचं एक्झाम्पल आहे वाय इक्वल टू ई रेस्ट टू टू एक्स मायनस 3 आता ईच्या इंडेक्सला हे पूर्ण टर्म आहे ठीक आहे म्हणजे डायरेक्ट इथं आपण तो लॉगचा रूल यूज करू शकतो इथं कसं होता इथं फक्त ई रेस्ट टू एक्स आणि मायनस 3 होतं मायनस 3 हे सेपरेट टर्म होते आता याच्यामध्ये एकच टर्म आहे ठीक आहे आणि ई रेस्ट टू इंडेक्सला हे पूर्ण आहे टू एक्स मायनस 3 म्हणजे इथं आपण डायरेक्टली तो रूल यूज करू शकतो म्हणजे हा ई तिकडे घ्या त्याचा लॉग होईल तर लॉग वाय इज इक्वल टू टू एक्स मायनस 3 मायनस 3 कडे घ्या मग तो प्लस होईल म्हणजे लॉग वाय प्लस 3 इक्वल टू 2x ठीक आता शेवटी 2 मल्टिप्लायला आहे तिथे घेऊन घ्या डिवाइड होऊन जाईल म्हणजे लॉग वाय प्लस 3 अपॉन 2 इक्वल टू x काय केलं डायरेक्ट इचा लॉगचा फॉर्म्युला यूज केला ठीक आहे लॉग वाय इक्वल टू 2x मायनस 3 मग मायनस 3 कडे घेतला प्लस झाला 2 मल्टिप्लाय इकडे घेतला डिवाइड झाला दॅट इज x इक्वल टू लॉग y प्लस 3 अपॉन 2 सॉरी ठीक अपॉन 2 हे x चे व्हॅल्यू मिळाली फॉर्म्युला यूज करा देयरफॉर dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy ठीक मग कोणते झाले इक्वल टू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ log y प्लस 3 अपॉन 2 परत 1 अपॉन 2 बाहेर काढा कोएफिशिएंट आहे इक्वल टू 1 अपॉन 2 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log y प्लस 3 ठीक आहे मी कोडचे खाली इक्वल टू dy / dx इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू सेपरेट डेरिवेटिव घ्या लॉग वायचा डेरिवेटिव प्लस 3 चा डेरिवेटिव लॉग वायचा डेरिवेटिव काय 1 अपॉन वाय ठीक आहे प्लस 3 चा डेरिवेटिव 0 ठीक आहे इक्वल टू खाली इक्वल टू आता 1 अपॉन 2 1 अपॉन वायचा रेसिप्रोकल 2 वाय म्हणजे ऍक्च्युअली कसं येईल 1 अपॉन 1 इंटू 1 1 अपॉन 2 इंटू वाय 2 वाय मग 1 अपॉन 2 वायचा रेसिप्रोकल 2y dy upon dx आता y ची व्हॅल्यू टाकून द्या y ची व्हॅल्यू काय आहे इक्वल टू इक्वल टू 2 इनटू y ची व्हॅल्यू e raise to 2x minus 3 हे त्याचा फायनल आंसर आहे dy upon dx ठीक आता शेवटचा एग्जांपल 8 नंबरचा तुम्ही ते सॉल्व करा y is equal to log 2 म्हणजे log of x upon 2 to the base 2 the to the base 2 आहे मी काय सांगितलं होतं लॉगचे बेसचे दोन नियम असतात ठीक आहे एक तो लॉगचा बेस ई असतो किंवा तो दिलेला पण नसतो म्हणजे फक्त जर असं असेल लॉग एक्स तर त्याचा बाय डिफॉल्ट इंडेक्स काय बेस काय धरला जातो ई नाही तर मग दुसरं काय त्याचा बेस दिलेला असतो लॉग 2 लॉग 3 लॉग 4 जे असेल ते लक्षात तर अशा वेळी बेस रूल यूज करायचा कोणता रूल बेस रूल
बेस रूल काय म्हणजे याला पहिले असे लिहायचं बेस रूल मध्ये कसं लिहिता येईल मग लॉग ऑफ एक्स अपॉन टू अपॉन लॉग टू ठीक आहे मग वन अपॉन लॉग टू कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढा आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्या ठीक आहे तशा पद्धतीने सोडवायचं नाही जसा डेरिव्हेटिव्ह नाही पहिले त्याचा एक्स ची व्हॅल्यू काढा इंडेक्स तो लॉग आणि ईचा रूल यूज करून सेकंड क्वेश्चन घेऊ आता सेकंड क्वेश्चन बघा सेकंड क्वेश्चन असा आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग फॉलोइंग म्हणजे दिलेले जे फंक्शन आहे त्यांचा इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा त्यांच्या इनव्हर्स फंक्शनचा म्हणजे अगोदर काय होतं जो ओरिजिनल फंक्शन होता त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा होता विथ युझिंग इनव्हर्स म्हणजे याच्यामध्ये पहिलं इनव्हर्स काढा मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा मग परत वायचा डेरिव्हेटिव्ह काढा तसं मागचे एक्झाम्पल होते या क्वेश्चनमध्ये काय आहे यांच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढा यांच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढा हे दिसायला एकदम कठीण आहे मग आपल्याला सम वाटत असेल की हे एक्सचे व्हॅल्यू काढा मग तेव्हा त्याचा इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह घ्या काहीच नाही डायरेक्ट वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि आपल्याकडे तो फॉर्म्युला आहेच डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स ठीक आहे म्हणजे या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि लगेच त्याचा इन्व्हर्स करून टाका एकदम सिंपल आहे ठीक आहे क्वेश्चन समजला असेल सर्वांना नाही समजलं असेल तर परत सांगतो फंक्शन दिलेलं आहे ठीक आहे यांच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे यांचा डेरिव्हेटिव्ह नाही काढायचा यांच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह पण तरी आपल्याला यांचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल ठीक आहे मग दिलेलं फंक्शन ऍज इट इज द्या लेट वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स म्हणजे याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे दिलेलं फंक्शनचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स देअरफॉर वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू आता हे फर्स्ट इंटू सेकंड आहे इंटू जर रूल यूज करा हे विसरू नका बरं इंटू जे रूल तो हे रूल कसा होता फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट यू इंटू डी वी अपॉन डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू अपॉन डी एक्स ठीक इक्वल टू खाली इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स ठीक आहे इक्वल टू खाली इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स प्लस टू ने मल्टिप्लाय करून टाका टू एक्स इंटू ई रेस टू एक्स आता याच्यामध्ये कॉमन काढण्यासारखं काय काय ई रेस टू एक्स ई रेस टू तर आहेच एक्स एक्स पण कॉमन करू शकतो आपण म्हणजे एक्स इंटू ई रेस टू एक्स हे दोघं टर्म कॉमन काढलंय इंटू मी ते करायला एक्स स्क्वेअर मधून एक्स कॉमन काढतोय तर एक्स राहिला प्लस इथून आपण एक्स ई रेस टू एक्स कॉमन काढतोय म्हणजे काय राहिलं फक्त टू ठीक आहे एक्स ई रेस टू एक्स एक्स ई रेस टू एक्स कॉमन काढला इथं राहिला फक्त एक्स प्लस इथे राहिला फक्त टू हा आहे डी वाय अपॉन डी एक्स आपल्याला डी एक्स अपॉन डी वाय काढायचं म्हणजे याचा इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजे याचा इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे याचा इन्व्हर्स काढा मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा असं नाही करत बसायचं ठीक आहे डायरेक्ट दिलेल्या फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचा डी वाय अपॉन डी एक्स आणि फॉर्म्युला यूज करून त्याचा रेसिप्रोकल करून टाकायचा वी नो दॅट डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स हा फॉर्म्युला आहे थेरम देअरफॉर डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू वन अपॉन याच्या उलट का डी वाय अपॉन डी एक्स ची एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू एक्स प्लस टू झाला आन्सर ठीक आहे असे क्वेश्चन आहे डायरेक्ट आन्सर का झालं संपलं ठीक आहे म्हणजे याचा इन्व्हर्स त्याचा डेरिव्हेटिव्ह एकदम सिंपल आहे म्हणजे आपल्याला एक्सचे व्हॅल्यू काढायची गरज पडलीच नाही ठीक आहे अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पल आहे वाय इक्वल टू एक्स इंटू कॉस एक्स इथं पण तसं सॉल्व्ह करायचं ठीक आहे दिलेलं फंक्शन लिहायचं त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ठीक आहे देअरफोर
dy upon dx equal to first into second rule पर यूज़ करा first into derivative of second plus second into derivative of first जे x into derivative of cos x plus cos x into derivative of x equal to equal to x into cos x का derivative होता है minus sin x plus cos x into x का derivative होता है 1 मतलब x का derivative with respect to x तो क्या होता है 1 ठीक है सॉल्व करा x into minus sin x मुझे minus x sin x plus cos x into 1 cos x अब प्लस टर्म पुढे लिया माइनस टर्म आ गेले इक्वल टू cos x minus x sin x ठीक आहे याच्या मध्ये काही कॉमन काढण्यासारखं आहे का नाही झालं dy / dx मग फॉर्म्युला यूज करा वी नो दैट dx upon dy is equal to 1 upon dy upon dx equal to equal to 1 upon dy upon dx value takun dya cos x minus x sin x theek hai aa jala answer dy upon dx theek jala answer थर्ड नंबर से एग्जांपल y इक्वल टू x इनटू 7 रेस टू x ठीक है इधर सॉल्व करूं डाउन अपन लेट y इक्वल टू x इनटू 7 रेस टू x ठीक है इतने सब तुम्हारा होमवर्क देना रहता है पन है 7 रेस टू x ये बरस मुझे घबराने जाता था बगून ठीक है अगर ये कसो ही तो वह घबराने की गरज नहीं अपन इंडेक्स एक्सपोनेंशियल रूल यूज करो अर्थात 7 रेस टू x म्हणजे हा एक्चुअली हाय a रेस टू x एक कॉन्स्टंट नंबर असतो ठीक आहे मग त्याचा डेरिवेटिव काय असतो a रेस टू x * log a ठीक तसं मग डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x देयरफॉर dy / dx इक्वल टू फर्स्ट * सेकंड रूल यूज करा x * डेरिवेटिव ऑफ 7 रेस टू x प्लस 7 raised to x into derivative of x equal to x into 7 raised to x the derivative ka sale 7 raised to x into log 7 plus 7 raised to x into x the derivative 1 equal to x into 7 raised to x into log 7 plus 7 raised to x पण 7 रेस टू x कॉमन काढा 7 रेस टू x इंटू ब्रॅकेट मध्ये इथे काय येईल x इंटू लॉग 7 प्लस इथे राहील 1 हे dy अपॉन dx ठीक आहे देअरफॉर वी नो दॅट dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy upon dx ठीक है मैं कुछ खाली कोल्ड हूँ 1 upon dy upon dx की वैल्यू x into 7 raised to x into bracket में दे x into log 7 plus 1 ये आंसर ठीक पुरस्कार एग्जांपल क्यों तो एक क्वेश्चन मतलब एक एग्जांपल है पुरस्कार फोर्थ नंबर सा y equal to x square plus log x ठीक है ज्याला y डिनोट केलं म्हणजे y ना ऑलरेडी दिलेलाच आहे आपण ऍज इट इज लिहिला डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x देयरफॉर dy / dx इक्वल टू डेरिवेटिव ऑफ x² + log x ठीक आहे मैं याचा सेपरेट डेरिवेटिव घ्या म्हणजे डेरिवेटिव ऑफ x² + डेरिवेटिव ऑफ log x ठीक है मैं कुछ लिखा इक्वल टू x स्क्वायर का डेरिवेटिव 2x + log x का डेरिवेटिव
वन अपॉन एक्स, ठीक है, वन अपॉन एक्स, ठीक है। आता याला ऍज इट सोडू नका, क्रॉस मल्टीप्लिकेशन करून आपण हे सॉल्व करू शकतो। आता एक्स इंटू टू एक्स, एक्स इंटू टू एक्स म्हणजे टू एक्स स्क्वेअर प्लस वन आणि अपॉन एक्स, म्हणजे रॅशनल फॉर्म मध्ये आणायचं एक्झाम्पल, ठीक, हे डी वाय अपॉन डी एक्स फॉर्म्युला यूज करा। वी नो दॅट, शॉर्टकट मारतोय मी, तुम्ही पूर्ण लिहित, वी नो दॅट डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू वन अपॉन डी वाय अपॉन डी एक्स, ठीक आहे, खाली इक्वल टू वन अपॉन, मतलब हे डी वाई अपॉन डी एक्स का है टू एक्स स्क्वायर प्लस वन अपॉन एक्स, टू एक्स स्क्वायर प्लस वन अपॉन एक्स याचा रेसिप्रोकल एक्स अपॉन टू एक्स स्क्वायर प्लस वन, हे आहे फाइनल आंसर। ठीक है, कलेक्शन एक्स अपॉन एक्स स्क्वायर प्लस वन फायनल आंसर है। आता एक छोटसा एक्जाम्पल याच्यातला, तो तुम्ही सॉल्व करून बघा घरी, एकदम सिंपल एक्जाम्पल आहे, काही विशेष नाही आहे। तो एक्जाम्पल आहे फिफ्थ नंबरचा, वाय इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स, एक्स इंटू लॉग एक्स, फर्स्ट इंटू सेकंड रूल ने सॉल्व करायचा। आता अशा प्रकारे आपलं दोन क्वेश्चन झाले, थर्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, थर्ड क्वेश्चन थोडा मोठा पण आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ, ठीक आहे।